समिती उमेदवार महादेव पाटील यांना गल्लोगल्ली पाठिंबा. मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायावर मात करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांना निवडून लोकसभेत पाठवा असे समितीचे नेते अमर येळ्ळूरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शुक्रवारी सायंकाळी हिमुकलानी चौक येथून समितीच्या प्रचार पदयात्रेला सुरुवात होऊन मुजावर गल्ली, शिवाजी रोड, कोंडवा गल्ली, पाटील मळा, बांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली या भागातून जाऊन वयोवृद्ध मतदारांचे महादेव पाटील यांनी आशीर्वाद घेतले. या भागामधून फटाकड्याची आतिषबाजी करण्यात आली व त्यांचे स्वागत करण्यात आले. दारोदारी महादेव पाटील यांना आरती ओवाळून स्वागत करून समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या भागातील मतदारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले ते पहा. अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांची आज तहसीलदार गल्ली, बांदूर गल्ली आणि मुजार गल्ली येथे प्रचार फेरी झाली आहे. आज जर असा आपण विचार केला की बेळगाव हे मूळ मराठी भाषिकांचं गाव आहे आणि ह्या मराठी भाषिकांच्या गावामध्ये जर मराठी भाषेला जर हद्दपार करणारे हे जे राष्ट्रीय पक्ष आले असतील तर त्या राष्ट्रीय पक्षाला हद्दपार केल्याशिवाय बेळगावची जनता राहणार नाही हे मी ठामपणून सांगत आहे. आणि असंच असताना महादेव पाटील जे आहेत हे मराठी भाषिकांचं प्रतीक म्हणून निवडणूक लढवित आहेत आणि मराठी भाषेला जर सन्मान मिळायचा असेल, मराठी भाषिकांमध्ये आपले भाषेमध्ये आपले व्यवहार व्हायचे असतील आणि मराठी भाषेमध्ये हा इथला जो कारभार चालायचा असेल तर महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय दुसरा पर्याय आज आपल्यासमोर नाही आहे. आज आपल्याला काँग्रेसची गॅरंटी आहे, त्याचबरोबर मोदींची गॅरंटी आहे. परंतु मी ह्या मोदींच्या गॅरंटीला आणि काँग्रेसच्या गॅरंटीला विचारू शकतो, तुम्ही मराठी भाषेची गॅरंटी देणार आहात काय? जे हे मूळ बेळगाव मराठी भाषिकांचं आहे त्या मराठी भाषेसाठी तुम्ही काय करणार आहात? आणि त्यासाठी म्हणून जेव्हा हे राष्ट्रीय पक्ष मराठी भाषा हद्दपार करण्यासाठी हट धरले आहेत त्याच वेळेला आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा भाषिकांना न्याय मिळावा आणि जो आपला सीमा प्रश्न गेली 65 वर्ष प्रलंबित आहे तो सोडवण्यासाठी जो पार्लिमेंटमध्ये महादेव पाटीलचा एक निष्ठावंत कार्यकर्ता तिथं पाठवण्यासाठी तमाम बेळगावकर सज्ज झाले आहेत, त्यासाठी मी ह्या प्रचार फेरीच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगू इच्छितो की आज महादेव पाटील तुमच्याकडे मत याचना करत आहेत. संपूर्ण बेळगावकरांनी तर आपलं ठाम मत महादेव पाटील यांच्या पाठिंबे ठेवलेलंच आहे आणि ह्या राष्ट्रपक्षांना आपण दाखवून द्यायचं आहे की बेळगाव हे मराठीमूळ गाव आहे आणि जो पण मराठी भाषेला हात लावायचा प्रयत्न करेल त्याला ह्या बेळगावमध्ये हद्दपार केल्याशिवाय मराठी भाषिक राहणार नाही. सांगतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्मिता टिकवायची असेल तर आज समितीला मतदान करणे ही काळाची गरज आहे, कारण आपली भाषा, आपली संस्कृती, आपली शेती सगळंच काढून घ्यायला आम्ही राष्ट्रीय पक्ष तयार आहेत आणि आपली भाषा आणि आपली जमीनच गेली तर खाणार काय लोक आणि जगणार कसं अशी परिस्थिती आज आली. ही आपली लढाई आहे, ही कुठल्या भाषेच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, ही आपल्या आमच्या मराठी भाषेसाठी आपण लढाई लढत आहोत. आपला सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी अनेक जण आपली आपलं आयुष्य पूर्ण घालवलेले आहेत, अनेक जण आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे आणि त्यांची आठवण म्हणून आज आपण सीमा प्रश्नासाठी आज ह्या समितीला मतदान करणं ही काळाची गरज आहे. आपल्या मुलांना मराठी बोलण्याची कुठलाही नाही, कुठल्याही कार्यालयात गेलो तर कागदपत्र आपल्याला मिळत नाही आणि ते कागदपत्र मिळवायचे असेल तर आपण हा लढा चालू ठेवला पाहिजे आणि समितीला मतदान केलं पाहिजे. धन्यवाद. हेच तुमच्या माध्यमातून मी आवाहन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव तुकाराम पाटील हे निवडणूक लढवत आहेत, तरी सीमा भागातील मराठी बांधवांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जे महादेव तुकाराम पाटील यांना 11 नंबरवरती बटन दाबून प्रचंड मताने निवडून आणावं अशी मी विनंती करतो. बेळगावमध्ये आज गेली 67 वर्षे आम्ही मराठीसाठी झगडतो आहे, आज इथली मराठी भाषा आमचे मराठी बोर्ड कर्नाटक सरकार सक्तीने झाकत आहे आणि सर्व कांडेकांडे करत आहे, इथल्या मराठी माणसावरती अत्याचार करत आहे आणि इथली मराठी संस्कृती नष्ट करण्याचं काम केले 67 वर्षे कसं आहे. त्याच पद्धतीने इथलं मराठी महाराष्ट्र एकीकरणच्या माध्यमातून आम्ही 67 वर्षे इथं संघर्ष करत आहोत आणि या 67 वर्षाच्या आपला प्रश्न कोर्टात आहे आणि कोर्टात असला तरी या रस्त्यावरच्या लढाईसाठी आम्ही मराठीसाठी सातत्यानं लढतच असतो आणि म्हणून इथल्या सर्व मराठी जनतेने राष्ट्रीय पक्षाच्या खोट्या आमिषांना बळी न पडता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करून प्रचंड महादेव पाटील यांना मतदान करून प्रचंड मताने विजय करावे एवढे मी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चला चला चला. Thank you.
लोकसभेत पाठवा अशी आम्ही विनंती करतोय.